अजिवली येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या जनता विद्या मंदिर विद्यालयात वर्गखोलीचे लोकार्पण व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स संकुलाचा विकास आणि इमारतीच्या नूतनीकरणाचा उद्घाटन सोहळा बुधवारी संपन्न झाला. भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या वर्गखोली व इमारतीचे नूतनीकरण केलेल्या कॉलेजचे लोकार्पण भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदे यांच्या हस्ते झाले. पनवेल तालुक्यातील अजिवली येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या जनता विद्या मंदिर विद्यालयात रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि कैलासवासी अनुसया हरिश्चंद्र पाटील व कैलासवासी हरिश्चंद्र लक्ष्मण पाटील यांच्या स्मरणार्थ स्वखर्चाने वर्गखोली बांधून दिली आहे. या वर्गखोलीचे लोकार्पण उरणचे आमदार महेश बालदे यांच्या हस्ते झाले. तसेच ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्सच्या संपूर्ण संकुलाचा विकास आणि इमारतीच्या नूतनीकरणाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्या वर्गखोलीचा आणि कॉलेजच्या उद्घाटन सोहळ्याचे राजेंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, भाजप महाराष्ट्र प्रदेश कामगार सेल सचिव सुभाष जेठू पाटील, पळसपे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, कोण ग्रामपंचायतीचे सरपंच निलेश म्हात्रे, रायगड जिल्हा संस्थेचे निरीक्षक संजय महाजन, विभाग प्रमुख सांगळे, रायगड जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, योगेश लहाने, ज्ञानेश्वर भागीक, जगन्नाथ सावडकर, महेश माळी उपस्थित होते. मी माझं फार मोठं भाग्य समजतोय, कारण सातत्याने सामाजिक कार्य करत असताना ज्यांच्या नेतृत्वाखाली ज्यांच्या सहकार्याने आणि ज्यांच्या आशीर्वादाने सातत्याने या विभागामध्ये नव्हे तर पनवेल तालुक्यामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली ते आपले सर्वांचे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या आशीर्वादाने आणि आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांच्या आमदार महेश बाजी साहेबांच्या सहकार्याने इथे काम करत असताना अरुणशे भगत साहेबांचं सातत्याने मार्गदर्शन लाभत असतंय आणि रामशेठ ठाकूर साहेबांच्या शिकवणीनुसार सातत्याने आपल्या विभागामध्ये आणि आपल्या भागामध्ये काम करत असताना समाजाप्रती असलेली भावना आणि त्याच्यामधला कोणतरी आपण एक घटक आहोत त्या घटकामधून सातत्याने काम करण्यासाठी नेहमी चैतन्य मिळत असतंय. साहेब ही शाळा अतिशय जुनी असलेली त्या विभागामध्ये शाळा म्हणजे या विभागामध्ये पनवे पळसपे आणि अजिवली अशा ज्या जुन्या शाळा त्या शाळांच्या मध्ये इथे शिक्षण घेत असताना पूर्वी जवळजवळ 35 ते 34 गावातली मुलं या शाळेमध्ये येत होती. कालांतराने वाहतुकीचा प्रश्न जे याच्यामध्ये नवीन नवीन शाळा उघडल्या गेल्या 35 ते 34 पटसंख्या असलेली ही शाळा होती आणि पनवेल तालुक्यामधल्या ग्रामीण भागामधली एकमेव कन्या शाळा असणारी ही आमची शाळा आहे. निश्चितच या शाळेमध्ये काम करत असताना बागीत बाबांनी आमच्या सारख्या जेव्हाचे युवा सहकारी वसंत नटवले असतील, मेयरचे कोविंद पांडे असतील, आमचे विठ्ठल लाखाडे असतील, आमच्या सारख्या कानाकडो असतील, आमच्या सारख्या सहकार्यांना बरोबर घेऊन जुन्या आणि नवीन म्हणजे वयस्करांची भय आणि नवीन युवकांची भय अशी या कमिटीवर आम्हाला घेतलं आणि सातत्याने त्यांना जसं या शाळेसाठी पाठवलं होतं त्याच पद्धतीचं काम आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यासाठी सातत्याने त्यांनी प्रयत्न ठेवला आणि निश्चितच आज आपल्या समोरची जी सिमेंट कॉन्क्रीटच्या ज्या वर्ग खोळ्या दिसतात ह्या सुद्धा रामशेठ ठाकूर साहेबांकडे वसंत काटवले. मी नाना भागीत आणि संतोष पाटील आम्ही एका प्रश्नासाठी गेलो होतो आणि त्यावेळेला नौकर म्हणजे जे पीटीचे मालक आहेत नेव्हीचंद सेठ हे तिथे होते. रामशेठ ठाकूर साहेबांनी सांगितलं राजेंद्र या कंपनीने आपल्या शाळेला काय दिलंय तर तेव्हा आम्ही सांगितलं 1.5 ते 2 लाख रुपये यांनी आपल्या जुन्या इमारतीला दुरुस्तीसाठी दिले तेव्हा आम्ही सर्व मंडळी आणि परशुराम माळी जो माजी उपसरपंच आहे ग्रामपंचायतचा त्याच्याकडून सुद्धा प्रयत्न चालू होता आणि त्यांच्या माध्यमातून शाळा जी पडझडीला आली होती तिला कुठेतरी सांभाळण्यासाठी या कंपनीने हातभार लावला. खर तर महेश या ठिकाणी आपण थोडा वेळ तरी शुभेच्छा द्याव्यात अशी सगळ्यांची अपेक्षा होती पण आता त्यांनी माझ्यावरती जबाबदारी टाकली म्हणून त्यांच्या आणि माझ्या वतीनं या वर्गखोल्या आणि या ज्युनियर कॉलेजचं कॉमर्स ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्सचं उद्घाटन झालं असं राजेंद्र पाटील यांनी आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ अनुसया हरिश्चंद्र पाटील आणि हरिश्चंद्र लक्ष्मण पाटील यांच्या स्मरणार्थ ज्या खोल्या बांधून दिल्या त्यांनी आत्ताच बोलत असताना आपल्याला सांगितलं की एका अर्थानं पनवेल तालुक्याचा एक अजिवली ची शाळा किंवा अजिवली केंद्र म्हणजे एक वेगळ्या पद्धतीची चर्चा आमच्या लहानपणी साधारणतः असेल. आता त्या सगळ्यावरती मात करत
या सगळ्या परिसरातल्या लोकांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन ज्या पद्धतीचा विकास करायला आज संस्थेचे म्हणजे आपण म्हणूया संस्थेच्या पाठीशी असणारी मंडळी आहेत आणि संस्थेची वाटचाल प्रत्यक्षरित्या चालवणार आहे. मग निरीक्षक असतील, मुख्याध्यापक असतील, सारी मंडळी आहेत, शिक्षक शिक्षिका, या सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन केलं पाहिजे की बदलत्या काळाबरोबर बदलत्या गरजा ओळखून आपण पुढे चाललेलो आहोत. खर तर पनवेल आणि उरण परिसर आपला जो झाला शेतीच्या पेक्षा आज या ठिकाणी उद्योगधंदे वेगवेगळ्या पद्धतीचे मोठ्या प्रवृत्ती आले. अशा वेळेला अनेकांचं साहजिकच लक्ष हे मी कुठला तरी छोट्या मोठ्या स्वरूपाचा उद्योग टाके शिक्षण घेण्याच्या पेक्षा त्याचा मी कमावता लवकरात लवकर कसा होईल याच्याकडे तर असतो आणि त्यामुळे शिक्षणापासून मी लोक दूर चालली. पण मला आनंद आहे, अभिमान व्यक्त करावा असं वाटतो की राजेंद्र पाटीलजी आपल्या सर्व सहकार्यांनी मिळून इथे शिक्षणावरती जो भर दिलाय, इथे येणाऱ्या छोट्या मोठ्या सगळ्या उद्योगांच्या कडून आम्ही या शाळेसाठी शाळेच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी काय मिळू शकू याचा विचार आपण केला. आज रामजी ठाकूर साहेब आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही, त्यांचा सातत्यानं आग्रह राहिलेला की शिक्षणाच्या दृष्टिकोनातून समाज आपला पुढे गेला पाहिजे.